राज्याच्या ग्रामीण व शहरी भागात तसेच जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात प्रसिद्ध असलेली ऐतिहासिक म्हसा यात्रा कोरोनामुळे सलग 2 वर्ष होऊ न शकलेली 222 वर्षाची परंपरा असलेली म्हसा यात्रा यंदाही जनावरांच्या बाजाराविना होणार अशी चर्चा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तसेच बैल व्यापारी वर्गामध्ये मोठी नाराजी पसरली आहे. कारण संपूर्ण राज्यभर लंपीच्या आजाराने ग्रामीण भागात हैदोस घातला आहे. यंदा बैल बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेत करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बैल बाजारात लंपीचे सावट असल्याचे चित्र दिसून येत आहे अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर लक्ष्मण पवार यांनी दिली आहे. लंपी स्किन डिझीजचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अधिसूचना निघालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या अनुषंगाने कलेक्टर साहेबांचे आदेश निघालेले आहेत. त्यामध्ये गोवंशे जे जनावरं आहेत त्यांचं प्रदर्शन बाजार आणि त्यांना एकत्रित येणं हे त्याच्यावरती बंदी आहे. त्यामुळे म्हसा यात्रामध्ये ह्यावर्षी पण गोवंशे जनावरं नसणार आहेत. बाकीच्या जनावरांचा बाजार भरेल. महाराष्ट्रात सर्वात मोठी यात्रा म्हणून म्हसा यात्रेची ओळख आहे. ही यात्रा मुरबाड तालुक्यातील म्हसा या गावी भरते. सलग 15 दिवस ही यात्रा टिकून राहत असल्याने करोडो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र यात्रा होणार असली तरी म्हसा यात्रेची ओळख असलेली खिल्लारी बैलांचा बाजार लंपीच्या आजाराने होणार नसल्याने बैलगाडीच्या शर्यतीसाठी लागणारे बैल या यात्रेत खरेदी करता येणार नसल्याने खरेदीदारांमध्ये नाराजी पसरली आहे. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान आदी राज्यातून ब्लँकेट घोंगडी व्यापारी येत असल्याने ब्लँकेट घोंगडी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यात्रेकरू या यात्रेत गर्दी करत असतात. या यात्रेतील बैल बाजाराच्या खरेदी विक्रीवर आर्थिक उलाढाल होत असते. बैल विकला की शेतकरी मोठ्या हौसेने खरेदी करत असतो. मात्र जनावरांची विक्रीच होणार नसल्याने याचा परिणाम खरेदीवर होणार आहे. यंदा म्हसा यात्रा जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात आली आहे. तसेच 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा बंद होती. यंदा म्हसा यात्रेत भक्त भाविकांची तुफान गर्दी उसळणार असे म्हसो भक्त भाविकांकडून बोलले जात आहे. नुकताच आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार संदीप आवारी, पोलीस अधिकारी व ग्रामपंचायत यांची संयुक्त बैठक झाली. मात्र या बैठकीत जनावरांचा बाजार भरणार की नाही भरणार यावर तोडगा निघाला नाही. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये लंपी आजार आलेला आहे. मागे जसा कोरोना आजार झाला त्याच प्रकाराचा हा जनावरांना आजार झालेला असल्याकारणाने शासनानेच त्यावर बंदी आणलेली आहे. म्हणून यावेळेस बैल बाजार भरणार नाही. परंतु ह्या यात्रेला जवळजवळ 2 ते 250 वर्षाची परंपरा असल्याकारणाने जवळजवळ मुरबाड तालुका नाही तर कर्जत असेल म्हणजे रायगड जिल्हा, नगर जिल्हा, ठाणे जिल्हा तर आहेच, परंतु नाशिक जिल्हा आणि पूर्ण मुंबई अशी मंडळी इथे येऊन देवाचं दर्शन घेत असते म्हसोबाचं. आणि जवळजवळ 15 दिवस हा बाजार चालतो. जास्त करून 8 दिवस तमाशा असतात, काही मुलांचे खेळ, करमणुकीचे खेळ असतात. त्याप्रमाणे घोंगडी बाजार म्हणून शेतकऱ्यासाठी जो उपयुक्त आहे तो असतो आहे. त्याचप्रमाणे आपल्या टोकड्या असतात आणि हे सगळं असतानासुद्धा पुढच्या 8 दिवसात जे काही मसाल्याचं साहित्य मिळतं ते 8 दिवस मसाल्याच्या साहित्याचा बाजार हा म्हसा येथे भरत असतो. आणि ही परंपरा पूर्वीपार चालू आलेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाची लागण असल्याकारणाने भरला नव्हता. ह्या वर्षी मात्र मला वाटतं त्याचा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे. गेल्या 200 ते 222 वर्षापासून भरणाऱ्या यात्रेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात फार मोठे महत्त्व आहे. शिवाय यात्रेत लाखोंची उलाढाल होत आहे. ही आर्थिक बाब सर्वात मोठी महत्त्वाची मानली जात आहे. शीतल मोरे, मेट्रो न्यूज, मुरबाड. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.